पाणी पुरवठा सुरू झालेला आहे, जालन्यातून काय अपेक्षा आहे तुम्हाला? मला असं वाटतं की या ठिकाणी आम्ही मोर्चा काढायची वाट का पाहतो, सरकार स्वतः कारवाई का करत नाही? काय म्हणणं मोर्चाला? मोठा आक्रोश आहे लोकांच्या मनामध्ये, असं आहे की जालन्यामध्ये ही परिस्थिती आहे, धरण उशाला आणि कोरड घशाला, मोठ्या प्रमाणात पैठणला पाणी उपलब्ध असतानाही इथे मात्र 15-15 दिवस पाणी मिळत नाहीये। मी मुख्यमंत्री असताना 129 कोटी रुपयाची योजना जालना शहराला दिली होती, गेल्या 2 वर्षात त्या योजनेचं काम पूर्ण रखडलेलं आहे, पाणी मिळत नाहीये। महिलांचा आक्रोश आहे, तो आक्रोश या ठिकाणी प्रदर्शित होतोय। तुम्ही निधी दिला पण त्याचा कुठे उपयोग होताना दिसत नाही, हेच आमचं सगळ्यात मोठा आमची खंत आहे की 129 कोटी रुपये दिल्यावर वेगानं काम सुरू झालं होतं, गेल्या 2 वर्षामध्ये या सरकारनं ते काम रखडवलेलं आहे। राज्य सरकार पाण्याबद्दल बिलकुल गंभीर नाही, सामान्य माणसाच्या प्रश्नाशी घेणं देणं नाही, महिला आणि सामान्य जनता प्रताडित आहे, त्याच्याबद्दल सरकारला काही घेणं देणं नाही।